आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. हा सर्प इथे कसा आला, कुठून आला? स्मशान भैरवीचे संकेत विसरण्यासारखे नाहीयेत. पाताळातून भूलोकात या कारणासाठी आलोय. त्या नारदांचं म्हणणं सत्य ठरत आहे. मी कोण आहे? मी कोण आहे? उद्धव केचर, काळ भैरवीचा भक्त. माझ्या सामर्थ्याचा सन्मान करणारा पृथ्वीवर कोण आहे? हे सर्व माझे दास आहेत. माझ्याकडे सेवक आहे. मला पाहून हसतात, उपहास करतात. तुझ्या हास्याचं प्रतिफल आहे. पृथ्वीवर माझ्या समक्ष कुणी उभा राहणार नाही, माझा सामना नाही करू शकत. जर माझी थट्टा करण्याचा कुणी प्रयत्न करत असेल तर भस्म होऊन जाईल. नारायण नारायण. देवर्षी नारद, आमच्या इथे ऊर्ध्व केचर येण्याचा अवसर तूच दिला आहेस, म्हणून यावे लागले. मी अवसर दिला नाही तर काय? आठवत नाहीये का तुला? तुला छेडणारा भस्म होऊन जाईल हे अहंकाराचे बोल उच्चारून स्वतःलाच आव्हान दिले आहेस तू. आज या भूतलावर राहणाऱ्या अनेक जीवांची तू विनाकारण हत्या केलीयेस. ते सर्व निष्पाप जीव. या जीवांपैकी एक नागलोकातून भूलोकावर तुझ्या अंताच कारण बनेल. त्याकरिता तूच कारण ठरला आहेस. ते कधीही संभव नाहीये नारदा. मी का बरं खोट सांगेन? भाग्यलेखात सर्व काही पूर्व निर्धारित असते. तुझ्यासारख्या राक्षस गणाचा नाश करण्याकरिता नागलोकातून एक सर्प येईल. काय, नागलोकातून सर्प? सर्प माझी हत्या करणार? तुला काहीतरी भ्रम झाला आहे नारदा, भ्रम. नारायण नारायण. सर्प म्हणून तिरस्कार युक्त हसू नकोस उद्धव केचरा. भविष्यात अश्रू ढाळण्याची वेळ नाहीये. हो, सर्प म्हणजे साधारण सर्प नाही, दैवी अंश असलेला सर्प आहे. तुला समाप्त करण्याकरिता त्याला काहीच क्षण पुरेसे आहेत. सावध रहा. देवतांचा पक्षपाती तू हे नारदा. जर विधी लिखित हेच असेल तर मी विधी विधानच बदलून टाकेन. मला काय करावयास हवे याचे ज्ञान आहे. भूलोकात माझा मृत्यू लिहिला आहे तर मी कधी भूलोकात जाणारच नाही. समजलास? पाताळ लोकातच राहीन. त्या नारदाने कथिलेले कथन सत्य होण्याचा समय आलाय का? दशाननाची आज्ञा टाळू न शकल्यामुळे मी भूलोकात प्रवेश केला. लंकाधिपतींकरिता मी आपले प्राण द्यावेत याला काय अर्थ आहे? त्याची काहीच आवश्यकता नाही. माझे तत्काळ पाताळ लोकात जाणेच उचित ठरेल.
तुझा पराक्रमी योद्धा त्या सर्पाच्या भयाने पाताळ लोकात परत निघालाय. तुझे अमरत्वाचे सिंहासन दोलायमान होत आहे. तुझ्या अंताचा मार्ग सुगम होत आहे. ते बालक जिवंत आहे. माझ्या आज्ञेची अवहेलना करण्याचे दुस्साहस करतोस? बघ उद्धव केचर, त्याचा परिणाम बघ. त्या आगीच्या नरकात तू तडफडशील परंतु मरणार नाहीस. तू मृत्यूदान मागशील परंतु मृत्यू येणार नाही. वेदना वेदना केवळ असंख्य वेदना सहन करशील तू. वेदना वेदना नाही महाराज दशानना, क्षमा करा. त्या सर्पाच्या भयाने मी आपला निर्णय बदलला. तुझ्या सारखा बलशाली राक्षस एका कीटक समान शुद्र सर्पास खाबरला. शी